गुड मॉर्निंग मंडळ. माझं नाव गौरव नाईक, मी ब्रह्मा ॲडव्हर्टायझिंग मधनं आहे. ब्रह्मा ॲडव्हर्टायझिंग हे प्रिंटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग सोल्युशन्स प्रोव्हाइड करतं. ॲडव्हर्टायझिंग सोल्युशन्स प्रोव्हाइड म्हणजे की विजिटिंग कार्ड पासून ते बॅकलाईट बोर्ड पर्यंत सगळं करतं. तर आज इन्फॉर्मेटिव्ह सेशन मध्ये मी दोन महत्वाच्या गोष्टींवर बोलणार आहे की जे आपण फार महत्व देत नाही किंवा आपण इग्नोर करतो की त्याचं महत्व किती आहे ते आपल्याला कळत नाही. ते म्हणजे फर्स्ट विजिटिंग कार्ड आणि सेकंड म्हणजे आपले साईन बोर्ड्स. साईन बोर्ड म्हटलं की ते आपल्या दुकानाच्या वरचे नेम प्लेट्स जे आपण बघतो की आपल्या दुकानाचं नाव ज्याच्यावर डिस्प्ले होते ते गोष्ट. तर पहिलं मी विजिटिंग कार्ड बद्दल बोलेन. विजिटिंग कार्ड हे आपलं फर्स्ट मार्केटिंग टूल असतं की आपण जेव्हा कधी कोणाला भेटतो तर तेव्हा आधी आपण पहिलं विजिटिंग कार्ड देतो. त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की वी डोंट गेट अ सेकंड चान्स टू क्रिएट अ फर्स्ट इम्प्रेशन. तर जेव्हा आपण एखाद्या नवीन माणसाला आपण भेटतो आपण तर तेव्हा आपण आपली बिझनेस कार्ड आधी देतो. बिझनेस कार्डचं महत्व असं आहे की ते फक्त कॉन्टॅक्ट डिटेल्स किंवा आपण काय करतो हे एवढं कन्वे करत नाही, तर आपल्या कार्डच्या क्वालिटीवरनं किंवा आपण कार्ड कसं प्रेझेंट करतोय या गोष्टीवरनं आपण किती सेट आहोत आपल्या बिझनेसमध्ये हेही कळतं. जेव्हा एखादा कोणी नवीन असेल तर त्याचं बिझनेस कार्ड आणि ॲज कम्पेअर्ड टू कोणी जे एस्टॅब्लिश्ड आहे त्यांचं बिझनेस कार्डमध्ये जो फरक पडतो तो आपल्याला त्या गोष्टीमधनं दिसतो. जेव्हा आपण एखाद्याला भेटतो भले त्याला ॲट दॅट पॉईंट आपल्या कार्डची किंवा आपल्या प्रोडक्टची माहिती नसेल किंवा गरज नसेल, पण तरी तो आपलं कार्ड ठेवून घेतो की सर तुमचं कार्ड आहे मी ठेवून घेतो फक्त, आणि नंतर त्याला जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा तो आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतो इझिली. हा आपण मोबाईल मार्केटिंग टूल म्हणून यूज करू शकतो. मेनली CAs म्हटलं किंवा प्रोफेशनल्स म्हटलं तर त्यांना ॲडव्हर्टायझिंगवर रिस्ट्रिक्शन्स असतात की तुम्ही ॲडव्हर्टाईज नाही करू शकत का. तर तेव्हा विजिटिंग कार्ड जे असतं की विजिटिंग कार्ड त्यांनी दिलं तर तेही त्यांचं मार्केटिंग टूल होतं, पण ते अलाउड आहे तसं या हिशोबाने. आपण जेव्हा आपले प्रोडक्ट्स लिस्ट करतो की आपण काय काय प्रोव्हाइड करतो, नंतर जरी आपल्याला कोणी विजिटिंग कार्ड सापडलं की अरे हां हे असे असे प्रोडक्ट सर्व्हिसेस करतात, आपण ते समोरच्याला देऊ शकतो, आपण युटिलाइज करू शकतो, हे विजिटिंग कार्डचं महत्त्व आहे. आता विजिटिंग कार्डचे टाईप्स म्हटलं तर 200 जास्त पेपर्स आहेत की ज्याच्यावर आपण आपलं विजिटिंग कार्ड प्रिंट करू शकतो. वेगवेगळे प्रोफेशनल्स असतात, त्यांना वेगवेगळे प्रत्येकाच्या लाईक्स असतात, डिसलाईक असतात, पेपरची क्वालिटी कशी हवी काय हवंय ह्याच्यामध्ये खूप रेंज असते, खूप व्हेरियस रेंज आहे. त्याच्यामध्ये नॉर्मल बेसिक पेपर्सपासून ते हँडमेड पेपर्सपर्यंत सगळं येतं. लॅमिनेशन असतात त्याला वेगवेगळे प्रकारचे, वेल्वेट लॅमिनेशन हे एक नवीन आहे प्रकार, ज्यांनी आपला विजिटिंग कार्डला एक वेल्वेट पेपरसारखा टच येतो तो एक आहे. स्पॉट लॅमिनेशन, मॅट लॅमिनेशन हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे. त्याच्यावर त्याचं डिझाईन आपण करू शकतो त्याच्यावर. त्यानंतर वेगवेगळे साईजेस गट येतात. मेनली विजिटिंग कार्ड म्हटलं किंवा बिझनेस कार्ड म्हटलं तर ते परफेक्ट रेक्टॅंगल शेपमध्येच असतं, पण आपल्याला आपण इनोव्हेशन करायचं असेल ते स्क्वेअर शेपमध्ये घेऊ शकतो, राऊंड शेपमध्ये घेऊ शकतो, किंवा अजून कुठलं स्टार शेप हवं आहे किंवा दुसरं अजून कुठलाही शेप हवा आहे तुम्हाला त्या शेपमध्ये पण आपण आपले विजिटिंग कार्ड्स करून घेऊ शकतो. तर हे विजिटिंग कार्डचं महत्त्व मेनली असं आहे की एक बिझनेस कार्ड आपण म्हणतो त्याला की, आणि ते आपलं मार्केटिंग फर्स्ट टूल असतं की ते आपण जेव्हा जातो तेव्हा फर्स्ट टूल आपण ते देतो, त्याच्यावरनं आपले इम्प्रेशन त्यांच्यावर पडतात. हे विजिटिंग कार्डचं महत्त्व झालं. म्हणून आपण आपलं म्हणजे आपण हाय प्रोफाईल बिझनेसमॅन आहोत हे क्रिएट करण्यासाठी आपण त्या हिशोबाने आपल्या बिझनेसच्या हिशोबाने आपलं एक विजिटिंग कार्ड पण असावं. आणि जेव्हा कधी आपण कुठे जातो तेव्हा आपण विजिटिंग कार्ड घेऊन जातो, आणि जे कोणी लोक आपले प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर्स असतात की जे क्लायंट होणार आहेत ओळखीचे लोक आहेत त्यांना आपण ते विजिटिंग कार्ड देतो. हे विजिटिंग कार्डचं झालं. दुसरं मी जे म्हणतोय ते म्हणजे बोर्ड्स, साईन बोर्ड्स. साईन बोर्ड आपल्या आपण दुकानाच्या वरती आपल्या नावाची जी पाटी लावतो त्याला साईन बोर्ड्स म्हणतात ऑफिशियल नाव. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. ते म्हणजे बॅकलाईट बोर्ड एक असतो, फ्रंट लाईट बोर्ड असतो, ACP म्हणजे ॲल्युमिनियम कंपोजिट मटेरियल ह्या ह्याचे आपण पत्रावर जे म्हणतो त्याचे बोर्ड्स असतात वेगवेगळे. तर त्या हिशोबाने पण आपल्या बिझनेसची क्रेडिबिलिटी वाढते, आपला बिझनेस स्टँडर्ड वाढतो किंवा स्टँडर्ड लोकांना कळतो, आणि त्याच्यामुळे आपला बिझनेस यायला पण आणि आपला बिझनेस काय लेवलचा आहे हेही दाखवायला आपल्याला दोन्ही मदत होते. तर बॅकलाईट बोर्ड काय असतं, फर्स्ट ऑफ ऑल एक MS फ्रेम म्हणजे मिडियम स्टील फ्रेमची एक फ्रेम असते मेटलची, त्याच्यावरती आपण आपला फ्लेक्स लावतो आणि त्याला आतून ट्यूबलाईट्स असतात किंवा LEDs असतात, त्यामुळे तो 8 to 10 inches बॉक्स होतो आणि आपण ते वेगवेगळे साईजेसमध्ये घेऊ शकतो. आपण त्याला फ्रंट साईडला आपण त्याला फ्लेक्स लावू शकतो, PVC मटेरियल्स लावू शकतो किंवा अजून दुसरे मटेरियल्स येतात
ते आपण लावू शकतो. त्या हिशोबाने त्याचे डिझाईन्स आणि साईजेस आपण वेरी करू शकतो. हे बेसिकली बॅकलाईट बोर्डचा एक प्रॉब्लेम असा आहे की त्याला फार आपण कस्टमायझेशन नाही करू शकत. ते मेनली रेक्टॅंगल शेपमध्ये असतो किंवा बॉक्स शेपमध्ये घेऊ शकतो किंवा मॅक्झिमम राऊंड शेपमध्ये घेऊ शकतो. हे त्याला लिमिटेशन्स आहेत. कलर कॉम्बिनेशनला काही प्रॉब्लेम नाही, कारण आपण वरतून आपल्या डिझाईनचा फ्लेक्स लावतो तसे. तर हा बोर्डचा झाला. दुसरा आहे जे फ्रंट लाईट बोर्ड असतो, जिकडे जागेचा प्रॉब्लेम असतो की बाबा आपल्याला डिस्प्ले करायला फार जागा नाही आहे, तर तिथे आपण फ्रंट लाईट बोर्ड लावू शकतो. फ्रंट लाईट बोर्ड म्हणजे त्याचा डिस्टन्स विड्थ त्याची मॅक्झिमम 2 इंचेस येते. त्याला फक्त आपण एक मेटल फ्रेम असते, त्या मेटल फ्रेमवर आपण आपलं फ्लेक्स लावू शकतो. आणि त्याला लाईट प्रोव्हिजन जो करायचा असतो तो आपण बाहेरनं वेगळा करतो. बॅकलाईट बोर्डला कसा आतून असतो तसा फ्रंट लाईट बोर्डला बाहेरनं आपण करू शकतो. हे दोन प्रकार झाले. आता तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे ACP शीट्सचा. ACP म्हणजे ॲल्युमिनियम कंपोझिट मटेरियल. त्याचं जे आपण पत्रे लावतो एक त्याने वेगळे कलर्स असतात, त्याला स्पेसिफिक कलर असतात, त्याला कलर्स लिमिटेशन आहे की जे पत्रे अवेलेबल आहेत कलर्स मध्ये त्याच कलर्स मध्ये आपल्याला घ्यावं लागतं. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपण आपले स्पेसिफिक कट केलेले लेटर्स लावतो की त्या लेटर्सला आतून लाईट असतो जे आपल्याला थोडंसं 3D मध्ये दिसतं, 2D सेक्शन सारखं दिसतं की जे नॉर्मल पत्रापेक्षा असे बाहेर आलेले असतात लेटर्स. तर त्या लेटर्स आपण करू शकतो. ते लेटर्स आपल्याला ॲक्रेलिकचे असतात. ॲक्रेलिक लेटर्समध्ये आपण आतून LED लावू शकतो. मग LED चे आपण कलर्स चेंज करू शकतो, बाहेरचा मटेरियलचा कलर चेंज करू शकतो. जे आपले लेटर्स आहेत त्या लेटरचा फॉन्ट आपण घेऊ शकतो. आपल्या कंपनीचा लोगो असेल तर त्या लोगोच्या स्पेसिफिक साईज प्रमाणे आपण ते कट करून घेऊ शकतो. त्या हिशोबाने आपण ते डेकोरेटिव्ह अजून करू शकतो. ॲज कम्पेअर्ड टू बॅकलाईट बोर्ड, फ्रंटलाईट बोर्ड, ACP शीट्सचं जे मटेरियल आहे किंवा त्याचं जे फिनिशिंग आहे किंवा जे स्टायलिंग आहे ते खूप सुपिरियर आहे क्वालिटी ॲज कम्पेअर्ड टू इट. बट ॲज इक्वल टू त्याची प्राईसही तशीच वाढते. पण त्याला ड्युरेशन खूप असतं, वेदरचा काही प्रॉब्लेम येत नाही त्याला. बॅकलाईट बोर्डमध्ये कसं की एखादी ट्यूब गेली की तेवढा पार्ट आपल्याला ब्लॅक दिसतो, तर तसं ह्याला नसतं. ह्याला मेंटेनन्स फ्री आहे, ड्युरेबिलिटी वाढते, वेदर कंडिशन्समुळे फार फरक नाही पडत त्याला. फ्लेक्स कसा, फ्लेक्स थोड्या दिवसांनी उन्हाने कसा नाही तो फेड होतो, त्याचा इफेक्ट नंतर नीट नाही दिसत. तर हे सगळे प्रॉब्लेम्स ह्या ACP लेटर्सला नसतात. एक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे की ॲक्रेलिक बोर्ड्स. फोर्थ वन, ॲक्रेलिक बोर्ड्स म्हणजे आपण PVC शीट्स असतात, ॲक्रेलिक शीट्स असतात ते. तर त्या शीट्समध्ये आपण वेगळे स्पेसिफिक कटिंग करून घेऊ शकतो आपल्या वेळेस. आणि त्याच्यातही लाईटिंग असतं वेगवेगळे कलर्स, तर तेही त्याला कस्टमायझेशन असतं पूर्ण. त्याला आपण वेगवेगळे साईजेस करून घेऊ शकतो, वेगवेगळे शेप्स करून घेऊ शकतो. आपल्या कंपनीचा जो फॉन्ट असेल ते फॉन्ट आपण करून घेऊ शकतो. त्या हिशोबाने आपण त्याचंही डिझाईनिंग करून घेऊ शकतो. त्यानंतर नवीन आता जो प्रकार आला आहे तो म्हणजे LED डिस्प्ले बोर्ड्सचा. LED डिस्प्ले बोर्ड्स म्हणजे एक स्पेसिफिक साईजेसमध्ये LEDs असतात, छोटेसे LEDs असतात जे मल्टी कलर असतात किंवा सिंगल कलरही असतात. आपण जे मेनली नोटिफिकेशन्स बोर्ड बघतो की कुठे बँकमध्ये रेड लिहिलेले असतात LED स्क्रीन्समध्ये रेड कलर्सचे असतात फक्त, तर तो सिंगल कलर बोर्ड झाला. त्याच्यात पण आपण मल्टी कलर बोर्ड घेऊ शकतो की ज्याच्यावरनं आपले ॲड आपली डिस्प्ले करू शकतो. आपल्या दुकानाचं नाव जे आहे ते डिस्प्ले करू शकतो, आपले प्रोडक्ट्स जे आहेत ते डिस्प्ले करू शकतो. LED बोर्डचा फायदा असा आहे की त्याच्यात आपण ॲनिमेशन टाकू शकतो, त्याच्यामध्ये मूव्हिंग सगळे इमेजेस येतात. तो एक खूप महत्वाचा आहे. आणि तो नवीन असल्यामुळे, टेक्नॉलॉजी नवीन असल्यामुळे ती त्याचप्रमाणे कॉस्टलीही आहे, पण ती तेवढीच इफेक्टिव्ह आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की सगळी दुकानं तुमची लाईनीने असतील आणि तिथे बाकीचे बोर्ड जे आहेत ते साधे आहेत किंवा बॅकलाईट किंवा फ्रंट लाईट आहे, पण तुमचा एक जो बोर्ड आहे तो पूर्ण LED बोर्ड आहे. त्याचा ब्राईटनेस तेवढा असतो, त्याचं ॲनिमेशन असल्यामुळे तो खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि म्हणजे लगेच लोकांचं लक्ष वेधतं आणि मग ते यार फोर्स टू रीड की आपण काय डिस्प्ले करतो त्याच्यामुळे त्यांनाही अट्रॅक्शन असतं. त्यामुळे आपलं पब्लिसिटी आपली त्या कम्पेअर्ड टू जास्त होते ॲज कम्पेअर टू लाईट बोर्ड. त्याच्यानंतर नवीन अजून एक प्रकार आहे तो म्हणजे स्टील लेटरिंगचा. आपण आधी काही वर्षांपूर्वी जर बघितलं असेल तर लाकडाचे शब्द होते लेटर्स, ॲक्च्युअल लेटर्समध्ये आपण कट करून घेऊ शकतो, तर ते आपण लाकडाच्या शेपमध्ये करायचो आधी. वुडन लेटर्स असायचे. वुडन लेटर्स नंतर अट्रॅक्टिव्ह म्हणून आपण ट्यूबचे लेटर्स घेतले की जे जनरली ज्वेलरीवाले आधी करायचे की ज्वेलरीवाले त्यांचं स्पेसिफिक आकाराने त्यांचा फॉन्ट जो असेल त्या आकाराने त्यांचे लाईट्स असायचे. पण त्या लाईट्सचा आणि वुडनचा हा प्रॉब्लेम होता की त्यांना मेंटेनन्स खूप असायचा, ते थोड्या दिवसांनी फेड होऊन जायचे. ट्यूब जसं तर एखादी ट्यूब जायची,
बाकीचं सगळं लेटर दिसायची ती एखादी ट्यूब गायब व्हायची. हा प्रॉब्लेम आता आता जे नवीन आले आहेत ते सगळे एलईडीचे आले आहेत आणि आपण स्टील आणि मेटल्सचे लेटर कट्स जे म्हणतोय ते स्पेसिफिक लेटर शेपमध्ये येतात आणि स्टेनलेस स्टीलचा जो सिल्वर कलर असतो त्या शेपमध्ये आपण ते आपलं नाव करून घेऊ शकतो. हे मेनली सोसायटीज करून घेतात किंवा जे मोठे कंपन्याज आहेत त्या कंपनीजला हे करू शकतो. आता स्टील म्हटलं की त्याला स्टेनलेस स्टील आहे त्याच्यामुळे त्याला ड्युरेबिलिटी आणि वेदर कंडिशन्सला काही फरक पडत नाही. ते खूप लॉंग लास्टिंग असतं त्याच्यामुळे आणि ॲज कम्पेअर टू बाकीचे त्याला एक क्लासी लुक येतो की आपलं नाव आपण जर स्टीलमध्ये करून घेतलं असेल तर व्यवस्थित त्यालाही आपण बॅकवून मागून लाईटिंग करू शकतो. त्यामुळे स्टील असेल तर लाईट पेनिट्रेट होणार नाही त्याच्या अजून पण आपण मागून लावला की बाहेरचा जो एरिया आहे त्याच्या आजूबाजूचा तेवढा एलिमिनेट होतो आणि त्याप्रमाणे तो अजून अट्रॅक्टिव्ह दिसतो. हे मेनली लाईटिंग जे आहे ते रात्रीच्या जेव्हा म्हणजे संध्याकाळनंतर अंधार पडतो त्याच्यानंतर हे इफेक्ट जास्त चांगले देणार त्याचं. आणि दुसरा एक नवीन प्रकार जो आहे तो म्हणजे टोटम डिस्प्ले. टोटम डिस्प्ले नावाने खूप वेगळं वाटतं, काहीतरी वेगळं आहे आपण कधी ऐकलं नाही असं वाटतं. पण टोटम डिस्प्ले म्हणजे एखादी सोसायटी असेल, एखादा मॉल असेल, तर मॉलच्या बाहेर आपण जे असे स्टँड बघतो ती स्टँडवरती सगळ्यांची नावं लिहिली असतात. या बिल्डिंगमध्ये कोणाकोणाचे ऑफिस आहेत ते लिहिलं असतं. किंवा एक्झाम्पल म्हणायचं झालं तर मॅकडॉनल्ड्स आहे, तर मॅकडॉनल्ड्सच्या बाहेर त्यांचा एक मोठा एम असतो लिहिलेला, तर तो जो डिस्प्ले आहे त्याला टोटम डिस्प्ले म्हणतात. किंवा आपण कुठल्या टेलिकम्युनिकेशनच्या ऑफिसमध्ये गेलो तर तिथे एक्झाम्पल एअरटेल म्हटलं आपण, तर एअरटेलचे वेगळे स्टँड असतात वेगवेगळ्या आकारांचे, तर तिथे त्यांचे पॅम्पलेट्स ठेवायला त्यांनी वेगवेगळे बॉक्सेस करून घेतले असतात. त्यांचा डिस्प्ले असतो तिथे वेगळा, तो इन्फॉर्मेटिव्ह डिस्प्ले असतो. तर हे जे वेगळे स्टँड असतात की जे आउटडोअर पण लावू शकतो इनडोअर पण लावू शकतो, तर ह्याला टोटम डिस्प्ले असं म्हणतात. तर ते पण अॅक्रेलिकमध्ये येतात, पी व्ही सी शीट्समध्ये येतात, ॲल्युमिनियम शीट्सच्या याच्यात येतात आणि त्यांना आपण कलर कॉम्बिनेशनपासून ते सायझेसपेक्षा आणि शेप्सपर्यंत आपण फुल कस्टमायझेशन करू शकतो. तर हे असे हे डिस्प्ले बोर्ड्स आहेत आणि हे आपला बिझनेस वाढवण्यामध्ये हे खूप मदत करतात की आपण जे रेग्युलर बेसिसवर वर्किंग बेसिसवर आपण हे थोडंसं इग्नोर करतो, पण जसं जसं आपण आपली फर्मची क्रेडिबिलिटी वाढते त्या त्याप्रमाणे आपण आपले डिस्प्ले चेंज करत जातो आणि हा डिस्प्लेचा इफेक्ट आपल्यावरही होतो कंपनीवर की आपला डिस्प्ले कसा आहे ते. आणि मेनली जे नवीन कस्टमर्स आहेत त्यांना अट्रॅक्ट करायला पण हा डिस्प्ले किंवा विजिटिंग कार्ड दोन्ही गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या दोन्ही खूप वर्क करतात. नकळत त्यांची नॉर्मल नाव दिसण्यापेक्षा एक जास्त महत्व असतं की जे लोकांपर्यंत इनडायरेक्टली पोहोचतं. म्हणून या दोन्ही गोष्टींना आपण व्यवस्थित मान इम्पॉर्टन्स देऊन त्याला आपण व्यवस्थित केलं पाहिजे. थँक्यू.